बाळासाहेबांनंतर त्यांच्या इतका प्रभावी वक्ता म्हणून राज ठाकरेंनी आपली ओळख निर्माण केली आहे. पण उद्याची सभा ही फक्त वक्ता म्हणून नाही तर भूमिका म्हणून महत्वाची असणार आहे. ते उद्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात बोलायला उभे राहतील तेव्हा मनसैनिकांप्रमाणेच महाराष्ट्राचे आणि देशाचे डोळे आणि कान राज ठाकरेंच्या दिशेला असतील. त्यातच आज महायुतीतील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीसंदर्भात संकेत दिले आहेत. सध्याच्या राजकारणात मनसेची भूमिका काय? मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसे लोकसभेत उमेदवार उतरवणार का? उतरवलं तर चिन्ह काय असणार? स्वतःचं की महायुतीतील एखाद्या पक्षाचं? की उमेदवार न देता 2014 सारखा फक्त भाजप किंवा महायुतीचा प्रचार करणार? युती संदर्भात आतापर्यंत काय घडलं आणि पुढे काय होणार? मनसे कोणते नवीन मुद्दे हाती घेणार? आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे परत स्पष्टपणे अधोरेखित करणार का? मनसेची पुढची वाटचाल कशी असणार? राजकारणात मनसे कोणती नवी दिशा घेणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उद्या संध्याकाळी राज ठाकरे आपल्या भाषणातून देतील अशी अपेक्षा केली जात आहे.